भाजपा शहर मध्य पूर्व मंडळाच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात तसेच महावितरणच्या विरोधात टाळे ठोको आणि हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाहीये. अवाजवी बिलं दुरुस्ती करण्याच्या घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी 100 युनिटपर्यंतचं वीज बिल माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते प्रत्यक्षात उतरलं नाही. जर दिलेली आश्वासनं पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीनं वीज बिल वसुली करून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असंही याप्रसंगी नमूद करण्यात आलंय. वीज बिल वसुलीचे आघाडी सरकारचे तुगलकी फरमान भाजपा संघटक सरचिटणीस हृदयश्री बोरामणी यांनी टीका केली आहे. वीज बिल भरा नाही तर वीज पुरवठा खंडित करू असा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा दिसलीय, अशी टीका भाजपा माध्यम विभाग विश्वास पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. संघटक सरचिटणीस रुद्रेशजी बोरामणी म्हणाले की महावितरणला गेल्या 2-3 महिन्यापासून कोरोना पूर्वकाळा एवढाच महसूल मिळालाय. याचाच अर्थ राज्यातील वीज ग्राहक हा अतिशय प्रामाणिक आहे. कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश जनतेची आर्थिक घडी विस्कटल्यानं वीज बिल भरणं अनेकांना अशक्य झालंय. ही बिलं दुरुस्त करून देऊ, वीज बिल माफ करू, ही महाविकास आघाडी सरकारची आश्वासनं हवेतच विरली आहेत. आता या सरकारनं वीज बिलांची सक्तीनं वसुली करण्यासाठी तुगलकी फरमान काढला आहे. राज्य सरकारच्या फरमानाचा धिक्कार केलेल्या यावेळी भाजपा शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी उपमहापौर शशिकला बत्तूल, चिटणीस नागेश सरगम, परिवहन सभापती जय साळुंके, मध्य पूर्व मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, उपाध्यक्ष भूपती कमटम, उपाध्यक्ष विजय वड्डेपल्ली, चिटणीस नागेश सरगम, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश वल्याळ, डॉक्टर राजेश अनगिरे, नगरसेविका प्रतिभा मुदगल, अंबादास बिंगी, गणेश पेनगोंडा, गोपी वड्डेपल्ली, महेश अलकुंटे, यादगिरी बोम्मा, गिरीश बत्तूल, मनोज कलशेट्टी, भीमाशंकर बिराजदार, अप्पू कडगंची, किरण भंडारे, धीरज कुंभार, दादू मिठापल्ली, बसवराज गदगे, विशाल धोत्रे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. वीज बिल या विषयातलं आपलं उदासीन धोरण पुन्हा एकदा जनतेच्या समोर आणलेलं आहे. बंधूंनो, लॉकडाऊनच्या काळामध्ये जे थिएटर्स, जे हॉटेल्स, ज्या काही इंडस्ट्रीजना सरकारने बंदी केली होती लॉकडाऊन काळामध्ये, त्या काळामध्ये 10-10 लाख रुपयाचं बिल या थिएटरना, हॉटेलना आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांना आलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी रितसर एमएसईबीकडे अर्ज केला, आपल्या बिलातली तफावत सांगितली, बंद असताना तुम्ही बिल कसं काय आकारलं याबद्दल त्यांनी तक्रार केली, पण या सरकारने ह्याच्यामध्ये कुठलाही निर्णय दिला नाही. आणि परवा तर माननीय मंत्र्यांनी निकसून सांगितलं की आम्हाला या बिलामध्ये सूट देता येणार नाही. एकीकडे केंद्र सरकारकडे रोज वाडगा घेऊन उभा राहायचा, आम्हाला निधी द्या, आम्हाला अनुदान द्या, आम्हाला जीएसटीचे पैसे द्या. कोविड काळामध्ये देखील केंद्र सरकारकडनं आलेल्या निधीचा गैरवापर राज्य सरकारकडनं झालेला आपल्या सगळ्यांनी बघितलाय. असं सगळं असताना जो निधी यांच्याकडे आहे त्याचा नीटचा वापर यांना करता आलेला नाहीये. एमएसईबीच्या विषयात देखील आता ज्या गरजू लोकांचा आपण तीव्र अडचण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, मी या प्रसंगी इशारा देऊ इच्छितो, येणाऱ्या काळात आम्ही कुठलंही प्रतिकात्मक आंदोलन करणार नाही. सर्व व्यावसायिकांना घेऊन रस्ता रोको आगामी काळामध्ये करण्यात येईल. सरकारला या निमित्ताने आमचं सांगणं आहे, 15 दिवसांमध्ये वीज बिलाच्या विषयात जर का कुठला निर्णय झाला नाही तर भारतीय जनता पार्टी त्याच्यावर तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.